इरविन चौकातील भाजपा मुख्य प्रचार कार्यालय वादळी पावसानं कोसळलं. महायुतीचे रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे यांचे कटआउट वगळता भाजप लोकसभा उमेदवार नवनीत राणा यांच्या सर्व नेत्यांचे कटआउट जमीनदोस्त झाले. शुक्रवारी रात्रीच्या दरम्यान अवकाळी वादळी पावसाने अमरावती शहरात हाहाकार माजलाय. अनेकांचं नुकसान झालंय, वृक्षसुद्धा कोळमडले. आणि अमरावती शहरातील या इरविन चौकाच्या बाजूला असलेल्या रेल्वे स्टेशन परिसरामध्ये भाजपाच्या उमेदवार नवनीत कौर राणा यांचंसुद्धा महायुतीच्या भाजपा पक्षाच्या मुख्य प्रचार कार्यालयसुद्धा कोलमडलंय. मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दृश्य थेट इरविन चौकामध्ये असलेलं भाजपा पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा यांचं प्रमुख मुख्य प्रचार कार्यालयच जमीन दोस्त डोम बिछायत संपूर्ण अस्ताव्यस्त व्यवस्था आपण बघत आहात. शुक्रवारी बरसलेल्या अवकाळी वादळी पावसाचा जोरदार झटका आणि याच पावसाने वादळी पावसाने भाजपा मुख्य प्रचार कार्यालय जमीन दोस्त झालेलं आहेत. भव्य असं उभारण्यात आलेलं डोम बिछायतसुद्धा जमीन दोस्त झाल्याचं आपण स्पष्ट दृश्य बघत आहात. पंखे लोळकळले आहेत, पडलेले आहेत. रात्रीची वेळ असताना मात्र कोणती दुर्घटना जीवितहानी घडली नाही हे सुद्धा यानं बरं झालं आहे. याच मुख्य भाजपा प्रचार कार्यालयातमधनं अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण भागापर्यंत यंत्रणा दाखल होणार होती. आणि प्रमुख मुख्य प्रचार कार्यालय असताना या हेच मुख्य प्रचार कार्यालय अवकाळी पावसाचा फटका या कार्यालय बसला. संपूर्ण व्यवस्था कोलमडलेली आहेत. खुर्च्या पंखे संपूर्ण याच भाजपा मुख्य प्रचार कार्यालयाचं हे दृश्य आहेत. आता संपूर्ण युवा स्वाभिमान पदाधिकारी भाजपाचे पदाधिकारी दाखल झालेले आहेत. सकाळची वेळ आणि आता दुपारपर्यंत सुद्धा कामगार कामाला लागलेले आहेत. भाजपा पक्षाचे प्रचार बॅनरसुद्धा फाटलेले आहेत. तर दुसरीकडे आपलं लक्ष जात असेल तर नागरिकांची मोठी गर्दी या ठिकाणी जमलेली आहेत. अतिशय भयानक घटना रात्रीची होती. अवकाळी पावसाचा फटका अमरावती शहरात झाडे कोलमडलेले आहेत. याच प्रमुख भाजपा पक्ष कार्यालयाच्या बाहेर महायुतीचे दिग्गज नेत्यांचे कटआउट्स मोठ्या प्रमाणात लावण्यात आले होते. मात्र संपूर्ण कटआउटसुद्धा कोलमडले. रामदासजी आठवले, जोगेंद्र कवाडे यांचे कटआउट बचावले. मात्र संपूर्ण केंद्रीय नेत्यांची महायुतीच्या नेत्यांची संपूर्ण कटआउटसुद्धा जमीन दोस्त झालेला आहे. नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आणि खरोखरच भाजपा पक्षांच्या उमेदवार नवनीत राणा यांचं हे प्रमुख प्रचार कार्यालय या कार्यालयाला सुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. आणि या कार्यालयाला बघण्यासाठी
अमरावती शहरातील नागरिकसुद्धा आपण बघत आहात वाहने थांबूनसुद्धा अनेकांनी सकाळपासून आपल्या मोबाईलमध्येसुद्धा हे दृश्य कैद केलेलं आहेत. याच अवकाळी पावसाचा फटका अमरावती जिल्ह्याला बसलेला आहे. रात्रीची शुक्रवारची घटना आणि शुक्रवारच्या रात्रीच्या घटने विजेच्या कडकडासह काही ठिकाणी गारपीटसुद्धा झालेल्या आहेत आणि पावसात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. हाच फटका भाजपाच्या पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रमुख भाजपा पक्षाच्या कार्यालयाला सुद्धा बसलेला आहे. रेग्युलर माझं नाव सुधीर देशमुख, मी बीजेपीचा कट्टर कार्यकर्ता 2018 पासून आहे आणि मी 4 तारखेपासून उद्घाटन झाल्यापासून रेग्युलर इथे येतो आणि मी काल पण आलो होतो आणि मी रात्रीचा कधीच मी इथं मुक्काम केला नाही. रात्री मी घरी गेलो तर इथं जे माझे सवंगडी होते त्यांचा मला फोन आला का सुधीर हे पळत आहे थोडं थोडं, तर मी म्हटलं काही लोक झोपले आहे, तर मी म्हटलं त्यांना पडते आता थोडंसं पडत असं म्हटलं पावसाळ्यानं, मग म्हणे अजून फोन आला डबा काय जास्त पडत आहे, मी म्हटलं जास्त पडत आहे ते पडाल पावसाचा वेळ खूप आहे तर तुम्ही तिथून निघा. ते म्हणजे लोक झोपले आहे कसं उठवा, म्हटलं बिलकुल नाही सगळ्यांना उठवा तिथून. हे त्यांनी सगळ्या लोकांना उठवलं आणि बाहेर काढलं. नंतर ते बाहेर आल्यावर मग हे कोलॅप्स झालं. तर ह्या कोलॅप्स झाल्याचा अर्थ असा नाही आहे. आतमध्ये किती लोक होते? आतमध्ये किती लोक होते? 6 किंवा 8 जण रात्रीचे जे बाहेरून आलेले बिचारे झोपले होते, पण आम्ही अमरावतीस आम्ही झोपत नाही. आणि काही लोकांनी याचा वेगळा अर्थ काढून आले का बा कटआउट पडले आणि भूत पडला, तर हे नॅचरल संकट आहे, याला कोणीच काही करू शकत नाही. इथं कोणी असलं तर इथं दुसऱ्याचाही भूत असला तोही पडला असता, निसर्गाचा आहे त्याच्यासमोर आपण याचा अर्थ असा होत नाही का मी नवनीत राणा पडेल. नवनीत राणा जिंदाबाद जिंदाबाद आणि भाजप जिंदाबाद, मोदी जिंदाबाद आणि नवनीत राणा हजारो मताधिकाऱ्यांनी निवडून येणार आहे हेच आहे. कोणी त्याचा द्विअर्थ काढायचा नाही. हे पडलं ते पडलं नवनीत राणा पडलं कटआउट पडले, अरे नॅचरल ते होणार. निसर्ग आला त्याला काय करणार आहे? निसर्गासमोर माणसाची शक्ती कमी आहे हे तुम्हाला समजत नाही का? माणूस निसर्गासमोर केळे मुंगी आहे, मग निसर्गासमोर कोण काय करू शकते? हे इथं दुसऱ्याचाही भूत असतं तोही असंच झाला असता. याचा तुम्ही काही काँग्रेसवाले आणि बाकी अदर पक्षाला काही लोड नाही घ्यायचं. नवनीत राणा येणार आहे, आम्ही कट्टर पाठीशी आहोत आणि नवनीत राणा जिंदाबाद, बीजेपी जिंदाबाद, मोदी जिंदाबाद.